चंद्रपूरच्या पोंभुर्णा तालुक्यातील खरमत येथील एका घरात शिरलेल्या अस्वलीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. सकाळी 9 वाजता घरात शिरलेली अस्वल दुपारी 5 वाजता जेरबंद झाली असून या यशस्वी मोहिमेनंतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. चंद्रपूर जिल्हा घनदाट जंगलाने व्याप्त आहे आणि या जंगलात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. पोंभुर्ण्याच्या खरमत गाव सभोवतालही जंगल असून येथे वन्य प्राणी आहेत. यातीलच एका अस्वलीनं गावात प्रवेश केला आणि मग अनिल शेडमाके यांच्या घरात घुसून मुक्काम ठोकला. त्याआधी अस्वलीनं एका शेतातील 20 मीटर फोडला. यानंतर बकरी व गुरावर हल्ला करून त्यांना जखमी केले. याची माहिती वनविभागाला झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू टीमसह गावात पोहोचत अस्वलीला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी 3:30 वाजता सुरू झालेली मोहीम 5 वाजता यशस्वी ठरली. बंदुकीच्या साह्यानं डॉट मारून अस्वलीला बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार केल्यावर अस्वलीला चंद्रपूरच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात हलविण्यात आलं. ही मोहीम झाल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र गावात आता वन्यजीवांचा शिरकाव होत असल्यानं भीती पसरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी वन्यजीवांचा बंदोबस्त करावा, तसंच अस्वल हल्ला प्रकरणात नुकसान झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुढे केली आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर.